बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। लॉकडाऊनमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नॅशनल हायवेचे काम बंद आहेत। परतवाड्यात पुलाचे तर धारणे तालुक्यामधील मानसुधरवाडी येथे डॅमचे प्रकल्प काम लॉकडाऊनमुळे पूर्णतः बंद आहे। मात्र हे काम जर वेळेवर पूर्ण झाले नाही तर नागरिकांना पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल। लॉकडाऊनमुळे सार्वजनिक बांधकाम तसेच नॅशनल हायवेचे काम बंद आहे। परतवाड्यात पुलाचे तर धारणे तालुक्यामधील मानसुधरवाडी येथे डॅम प्रकल्पाचे काम लॉकडाऊनमुळे पूर्णतः बंद आहे। मात्र जर हे काम वेळेवर पूर्ण झाले नाही तर नागरिकांना पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रशासनाने मात्र याकडे आपले लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे। परतवाडा येथे सापण नदीवर दोन पुलाचे बांधकाम सुरू आहे। यामध्ये परतवाड्यावरून अंजनगावकडील महामार्गावर पुलाचे बांधकाम तर परतवाड्यावरून चिखलदरा मेलघाट पर्यटन संकुलला जोडणाऱ्या पुलाचे काम लॉकडाऊनमुळे थांबलेले आहे। हे काम खुराणा कन्स्ट्रक्शन कंपनी तसेच जांडूळकर कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून मात्र धारणे तालुक्यातील मानसुधरवाडी येथे डॅम प्रकल्पाचे काम विभागाच्या वतीने FA कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे। हे सर्व कामे लॉकडाऊनमुळे पूर्णतः बंद आहे। मात्र जर प्रशासनाने या बांधकामाचा कन्स्ट्रक्शन कंपनीला सोशल डिस्टन्सिंगचे नियम बाळगत योग्य दिशानिर्देश देऊन या कामासाठी जर परवानगी दिली तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नागरिकांना अनेक समस्या निर्माण होणार नाही।